या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना. आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते, तसेच कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी, कॉन्टॅक्ट लेन्सेसचे सुद्धा काम होते. तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर 20% पर्यंत सूट आहे. तर आजच आमच्या शाखेला भेट द्या. पत्ता: मोहमदी पेट्रोल पंप समोर, जुना मोठा. श्री दत्त प्रसारक मंडळ संचालित सरस्वती कॉन्व्हेंट पिपळा येथे 3 दिवसीय स्नेहसंमेलन पार पडले आहे. सरस्वती कॉन्व्हेंट येथे नर्सरी ते 10वी पर्यंतचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. दिनांक 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2023 या काळात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. दिनांक 19 डिसेंबरला स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुरेश चौधरी हे अध्यक्षस्थानी होते, तर गणेश कोवळे अध्यक्ष सरस्वती कॉन्व्हेंट पिपळा हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश पांडव, राधिकाताई पांडव, चॅरिटेबल ट्रस्ट, वैशाली भोयर, पंचायत समिती सदस्य हे हजर होते. त्याचप्रमाणे सौ मालतीताई कोवळे, संचालिका सरस्वती कॉन्व्हेंट, तसेच इंदिरा कॉन्व्हेंट पाचगावच्या संचालिका सौ कल्याणीताई इंगोले, तसेच प्रतापसिंग चव्हाण आणि राधेश्याम गायधने मार्गदर्शक, तसेच इंदिरा कॉन्व्हेंट पाचगावचे प्राचार्य जिचकार बाबारावजी कोहळे हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्राचार्या वनिता भोयर तर प्रास्ताविक गणेश कोहळे यांनी केले. प्रास्ताविक भाषणात गणेश कोहळे यांनी शाळेची प्रगती आणि शाळेची पुढील वाटचाल या विषयाची माहिती दिली. मान्यवरांच्या भाषणानंतर सौ सुरेखा तलवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. त्यात विविध प्रकारचे नृत्य सादर केले. एकल नृत्य, सांघिक नृत्याचे फार उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण झाले. चिमुकल्या नर्सरी, KG1 KG2 विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी नाटक, मिमिक्री, नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दिवसभर रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल होती, यामुळे सर्व उपस्थितांचे मनोरंजन झाले. यापूर्वीच्या दिवशी स्पोर्ट डेचे आयोजन देखील केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. दिनांक 21 डिसेंबरला टीचर्स आणि पॅरेंट्स करिता विविध मनोरंजक आणि स्फूर्तीदायी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संगीत खुर्ची, निंबू चम्मच, मनोरा तयार करणे, गीत गायन, वेशभूषा, फॅशन शो अशा स्पर्धांमध्ये पालकांनी आणि टीचर्सनी आपल्या कला सादर करून आनंद घेतला. विद्यार्थ्यांकरिता देखील स्पर्धांचे आयोजन केले होते. दिनांक 22 डिसेंबरला बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मालतीताई कोळे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे कल्याणीताई इंगोले, माया गायधने, सौ आणि पिसोडे हे होते. याप्रसंगी मंचावर गणेश कोहळे, संचालक सरस्वती कॉन्व्हेंट, जिचकार प्राचार्य इंदिरा कॉन्व्हेंट पाचगाव बाबारावजी कोहळे हे उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच पाहुण्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांनी सादर केलेला नृत्य, नाटक, क्रीडा आणि इतर कार्याकरिता योग्य बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीकरिता योग्य बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्राजक्ता वैद्य यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राचार्या वनिता भोयर, तलवारे, शीतल मॅडम, सीमा मॅडम, प्राजक्ता मॅडम, किरण मॅडम, माया मॅडम, दुर्गा मॅडम, अस्मिता मॅडम, ममता मॅडम, पल्लवी मॅडम, रीना मॅडम, प्रणाली मॅडम, मीनाक्षी मॅडम, प्रियंका मॅडम, मेघा मॅडम, अनंत सर, सौ जयमालाताई, सौ मीणाताई, विशाल दादा, सुनील दादा यांनी मोलाचे सहकार्य केले. महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे.